अजनी थाना क्षेत्र में घातक हथियार लेकर घूम रहे एक आरोपी को पुलिस ने गिरफ्तार किया है। आरोपी का नाम रवि मूर्ति कारखाने के पीछे रामबाग निवासी आकाश विजय मेश्राम है। पुलिस ने आरोपी से लोखंड का एक चाकू जब्त किया है। पुलिस को सूचना मिली कि आकाश चंद्रमणि गार्डन के पास चाकू लेकर घूम रहा है। सूचना मिलने पर ऑल आउट ऑपरेशन के तहत जाल बिछाकर उसे दबोचा गया। तलाशी में उसके पास चाकू मिला। मनाए आदेशों का उल्लंघन करने से आकाश को तुरंत गिरफ्तार कर लिया गया है। माननीय वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस ठाणे अजनी व धुनपर हद्दीमध्ये ऑपरेशन ऑलआउट चे ऑपरेशन राबवण्यात आलेले होते। त्या ऑपरेशन ऑलआउटच्या दरम्यान मी व माझे डीबी पथक टीम असे आम्ही पोस्ट परिसरामध्ये पोलीस ठाणे अजनी परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना चंद्रमणी गार्डनजवळ एक संशयित इसम आम्हाला आढळून आला। आम्हाला पाहून तो पळत असताना आम्ही त्याला सीताबीने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं आणि सीताबीने त्याला ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीमध्ये एक मोठा हत्तीमार चाकू मिळून आला। पंचासमक्ष त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव आकाश विजय मेश्राम व 29 वर्ष राहणार रामबाग पोलीस ठाणे इमामवाडा अजनी इमामवाडा नागपूर असे सांगितले। सदर इसमास ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे आणून कलम 425 आर्म ॲक्ट 135 बीबी ॲक्ट अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली। सदरचा आरोपी हा यापूर्वी पण रेकॉर्डेड आहे इमामवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत। तो रेकॉर्डेड आरोपी आहे। यापूर्वी त्याने गुन्हे केलेले आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी BCN News नागपूर।